2019 एबी फॉर्म मिळालेला असतानाही उमेदवारीने हुलकावणी दिलेल्या सुलक्षणा शिलवंत यांना शरद पवार गटाने पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केलेली आहे। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ताई, 2019 सगळा पूर्वानुभव पाहता काय खबरदारी तुम्ही घेणार आहात, कारण एबी फॉर्म हातात असताना तुम्ही मिरवणूक काढत तिथपर्यंत पोहोचस्तोपर्यंत काय घडलं होतं हे तुम्हालाही माहिती आहे। तुमच्या समोर अण्णा बनसोडेच आत्ता परत एकदा उभे असणार आहेत। खरं तर 2019 जी काही परिस्थिती होती ही सगळ्यांनाच माहिती आहे, शहरातही माहिती आहे आणि नेत्यांनाही माहिती आहे। तेव्हा खरं तर सगळे नेते या शहरातले जे काही प्रमुख पदाधिकारी आहे आम्ही सगळेच एका पक्षात होतो, राष्ट्रवादी एक होती, आणि त्याच्यामुळे काही दादा समर्थक होते। आणि ज्या पद्धतीने मला आजही साहेबांनी उमेदवारी दिली तेव्हा देखील 2019 देखील पवार साहेबांनीच महिला धोरण हे डोळ्यासमोर ठेवून एक महिला जर या प्रक्रियेमध्ये सहभागी असेल तर ती चांगल्या पद्धतीने आपल्या विधानसभेचा आपल्या परिवारातील म्हणजे विधानसभेतील परिवारातील सदस्यांचा सगळ्यांचा चांगल्या पद्धतीने विकास करू शकेल या धोरणावर आणि मेरिटवर पवार साहेबांनी खरं तर ती उमेदवारी दिली होती। एक वर्ष झालं आमच्या पक्षामध्ये फूट पडली आणि दोन गट झाले, काही लोक दादांच्या सोबत गेले आणि काही लोक साहेबांसोबत राहिले। या शहरामधून मी एकमेव नगरसेविका, 36 नगरसेवक आम्ही एकत्रित होतो 2017 निवडणुकीनंतर। आज सगळेजण दादांसोबत गेले आणि मी एकमेव नगरसेविका साहेबांसोबत राहिले। साहेबांची धोरणं, साहेबांचे ध्येय आणि पक्षाची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी सातत्याने एक वर्ष झालं प्रयत्न करतीये। लोकसभेच्या 3 निवडणुकांना आम्ही सामोरे गेलो, 3 उमेदवारांसाठी, अमोलजी कोल्हे असतील, सुप्रियाताई सुळे असतील आणि महाविकास आघाडीचे संजोग भाऊ वागिरे पाटील असतील। या 3 विधानसभा लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही परफॉर्मन्स देत असताना आमच्या महाविकास आघाडी भूमिका आणि आमच्या पक्षाची व्यक्तिगत भूमिका मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। प्रश्न आहे की परत 2019 पुनरावृत्ती होईल का अशी भीती मनामध्ये आहे का, आणि त्यासाठी काय खबरदारी घेणार आहेत उमेदवारी अर्ज दाखल करतात? अजिबात भीती मनामध्ये नाही। त्याचं कारण हे की ज्यांची भीती होती ते आमच्या सोबत नाहीयेत आणि ज्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही राजकारणात आलो आणि त्यांनी पुन्हा एकदा विश्वास ठेवून ही उमेदवारी दिलेली आहे, त्यामुळे आता मनामध्ये अजिबात कुठलीही भीती राहिलेली नाही। येणाऱ्या मंगळवारी आम्ही पक्षाचा आदेश आल्यानंतर आम्ही तिन्ही विधानसभा मतदारसंघाचे, महाविकास आघाडीचे जेही कोणी उमेदवार असतील आम्ही एकत्रितरित्या फॉर्म भरायला जाणार आहोत। खरं तर ताई, तुमची उमेदवारी जाहीर झाली अवघ्या काही तासांमध्ये, बंडखोरीचा एक घोषणा या ठिकाणी झालेली आहे, दिवाळीपूर्वीच महाविकास आघाडीत पण बंडाचा फटाका फुटू शकतोय? असं होणार नाही, कारण काय प्रत्येकजण प्रयत्न करत असतो आणि प्रत्येकजण आपापल्या परीने स्वतःला प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करत असतो। शेवटी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला असतो आणि मग ही जागा राष्ट्रवादीची असल्यामुळे ही जागा राष्ट्रवादीनेच लढायची हा बेसिक फॉर्म्युला होता आणि म्हणून ती उमेदवारी मला मिळालेली आहे, कारण 2019 सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार मीच होते आणि आजसुद्धा ती मिळालेली आहे। बघा, प्रत्येकाची इच्छा असते, प्रत्येकजण प्रयत्न करत असतो, 5-5 वर्ष लोकांच्या सेवेसाठी घालवत असतात आणि प्रत्येकाला असं वाटतं की ही संधी हुकली तर परत संधी मिळणार नाही, परंतु आमचे जे पक्षश्रेष्ठी आहेत आणि आम्ही महाविकास आघाडीचे जे विचारांची बांधील जी लोक आहोत ते या पद्धतीने आमचे पक्षश्रेष्ठी आम्हाला सगळ्यांना एकत्र बसवून आम्ही एकत्रितपणे या सामोरे युती वर्सेस आघाडी अशा पद्धतीने आम्ही हा लढा देऊ। त्यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करणार? 100% ते माझं कामच आहे। कदाचित आज त्यांच्यापैकी जरी कोणाला उमेदवारी मिळाली असती तरी मी त्यांच्यासोबत तितक्याच मोठेपणाने उभे राहिले असते आणि त्यांचा प्रचार केला असता। आता तुमचं एबी फॉर्म हिरावून घेणारे अण्णा बनसोडे आता तुमच्या समोर आहेत, किती आव्हान आहे तुमच्या समोर? खरं तर 15 वर्षापासून ते विधानसभेच्या निवडणुका लढतायत, पडतायत, जिंकतायत असं अनेकदा झालेलं आहे, त्यामुळे विधानसभेच्या ज्या काही आत्ता आपली जी विधानसभा राखीव आहे आणि ह्या राखीव विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक वेळेस खरं तर झोपडपट्टीतला मतदार हा कॉन्सन्ट्रेट केला जातो आणि मग जो सुशिक्षित वर्ग आहे त्यांच्याकडे मात्र अनेकदा दुर्लक्ष झालेलं आहे। आजची परिस्थिती पाहता झोपडपट्टीचाही विकास झालेला नाही आणि इतरही मतदारांच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत, त्याच्यामुळे नक्कीच ही निवडणूक आमच्यासाठी तितकी तगडं आव्हान नसणार आहे हे मात्र आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या विश्वासावर मी खात्रीसहित आपल्याला सांगू शकते। तर 2019 पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सुलक्षणा शिलवंत यांना खबरदारी घ्यावी लागणार आहे। अर्ज दाखल करताना एबी फॉर्म वेळेत पोहोचवणं तितकंच गरजेचं सुलक्षणा शिलवंत यांच्यासाठी असणार आहे आणि त्याच्यानंतर लढा असणार आहे तो अण्णा बनसोडे यांच्यासोबत। यामध्ये नेमकं आमदार कोण होतं हे 23 नोव्हेंबरला स्पष्ट होईल। नाजीमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।